मग अजूनही एखादं सत्य तुम्हाला कोर्टासमोर कबूल करून टाकायचं असेल तर आताच सांगा. मला जे सांगायचं होतं ते मां सांगून झालं. तर तुमचा संसार मोडू नये म्हणून या मंजुळापासून तुमच्या घरात राहत होत्या इतकी वर्ष, हे तुम्हाला आधीच माहिती होतं का आत्ता कळतं? नाही, मला नव्हतं माहिती. मग आता तरी तुमचा विश्वास बसतोय का की तुमच्या समोर आरोपीच्या पिंजऱ्यात जी उभी आहे ती तुमची वैदेही आहे? मिस्टर कामत, मी शांत डोक्याने विचार करा. आरोपीच्या पिंजऱ्यात जीव उभी आहे, तिचं वागणं बोलणं, तिचा कपडे पेहराव सगळं नीट बघा. आतापर्यंत तुमच्या दोघात जे जे काही घडून गेलंय, त्यांनी तुम्हाला जे जे काही सांगितलंय ते सगळं नीट आठवून त्याची स्वतःची एक लॉजिकल लिंक लावून न्यायालयाला सांगा ही वैदेही गट्टेवार आहे का. माझी वैदेही नाही 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 नाही. इनफॅक्ट ही माझी वैदेही असूच शकत नाही. ही नाहीये माझी वैदेही. पण मग यांची सगळी गोष्ट ऐकल्यावर सगुणाबाईंची जी मुलगी मंजुळा जी कदाचित तुमची वैदेही होती, तिच्या ऍक्सिडेंटला ही पिंजऱ्यात उभी असलेली व्यक्ती कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतंय? पण म्हणजे आरोपीच्या बोलण्यावर तुमचा जराही विश्वास नाही असा याचा अर्थ होतो, बरोबर ना? हो बरोबर. पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. या सगळ्याचा अर्थ असा आहे की मल्हार कामत यांना असं वाटतंय की आरोपी विश्वासाला पात्र नाही, त्यांचा स्वतःचा आरोपीच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही. युअर ऑनर, केसच्या मुळाशी जाण्याआधी मला आणखी काही साक्षीदारांनी इथे बोलवाय, ही त्याची यादी. परवानगी आहे. यादीतील साक्षीदारांना उद्या बोलवण्यात यावी. उद्यापर्यंत न्यायालयाचं कामकाज तहकूब करण्यात येत आहे. मुलगा मॅडम, हे बघा कागद. उद्या आमचं वकील कदम या लोकांनी साक्षीसाठी कोर्टात बोलावणार आहे. मॅडम, मला मदत करायची तर अशी करा. काय पण होईल, वैदेहीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.